पण मला माहिती आहे की हसन मुश्रीफ हे गडबडीचे नेते आहेत, संघर्ष करणारे नेते आहेत आणि संकटाशी सामना करणारे नेते आहेत आणि ते या सगळ्या संकटातून सुखरूप बाहेर पडतात. सुनावणी झाली म्हणजे सुनावणी होईल असं जे म्हणतं असं नाही. काल सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः होतो, मी पाहिलं आहे, दोन्ही बाजूनी युक्तिवाद झालेला आहे. त्यानंतर मग 14 फेब्रुवारी ही तारीख दोघांचे समोर सुप्रीम कोर्टामध्ये कामाचा फार लोड असतो, तारखा देताना अशा प्रकारे तारखा मिळतात. त्यानंतर निवडणूक आयोगामध्ये सुद्धा 2 तास सुनावणी झाली, तिथे आम्ही उपस्थित होतो आणि त्या संदर्भातला निकाल लागू शकेल. पण आम्ही मागणी केली आहे की जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत इथे कोणताही निर्णय घेऊ नये, कारण ज्या प्रकारे अशा प्रकारच्या स्वतंत्र म्हणून घेणाऱ्या स्वायत्त संस्थांवर आज जे राजकीय दबाव आहे ते ताणतणाव आम्हाला सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. पक्षपात किंवा निष्पक्षपात काय असतो हे आम्हाला त्या घटनेच्या खुर्चीवर बसणाऱ्या प्रमुख लोकांच्या चेहऱ्यावर आम्हाला स्पष्ट दिसतो. आणि देशाचं वातावरण हे निर्मळ किंवा स्वच्छ राहिलेलं नाही. स्पष्ट म्हटलं आहे आम्ही त्याच्यामध्ये, काही नवीन नाही ना. तुम्ही मूळ प्रश्नाला बगल देत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात गिरीश महाजन यांनी जळगावात मुख्यमंत्र्यांसमोर एक विधान केलं, त्याच्यावर सामनाने म्हटलेलं आहे. महाजन काय म्हणाले की शिवसेना फोडणं हे आमचं मिशन होतं, ते आम्ही पूर्ण केलं आणि त्याचा आम्हाला आनंद आहे आणि हे विधान मुख्यमंत्र्यांसमोर केलं. हे अत्यंत गंभीर आहे. म्हणजे शिवसेना आम्ही पक्षातून बाहेर पडलो ते महाविकास आघाडीमुळं. आम्ही पक्षातून बाहेर पडलो याला कारण राष्ट्रवादी किंवा शरद पवार हा जो दावा वारंवार केला जातो आहे फुटे गटाकडून, त्याच्यावर गिरीश महाजन यांनी पडदा टाकला आणि शिवसेना आम्ही फोडली. शिवसेना भाजपला फोडायचीच होती. शिवसेना फोडल्याशिवाय महाराष्ट्राचे 3 तुकडे करता येणार नाही. महाराष्ट्र तोडण्यामध्ये शिवसेनेचा अडथळा असेल असंच गिरीश महाजन यांना सुचवायचं होतं. पण मी गिरीश महाजन यांचे आभार मानतो की भारतीय जनता पक्षातल्या एका नेत्यानं सत्य सांगितलं की शिवसेना कोणी आणि का फोडली.